नमस्कार मंडळी मी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज करणार आहोत आंबाड्याची भाजी ही भाजी खाण्यासाठी आंबट आणि चटपटीत बनते पावसाळा सुरू आहे मार्केटमध्ये या पावसाळी भाज्या भरपूर अवेलेबल आहेत ही रेसिपी खूप पटकन बनते आणि तितकीच टेस्टी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर रेसिपीला सुरुवात करूयात भाजी घेतली होती ती स्वच्छ निसून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक कापून घेतली आहे चणा डाळ घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता मी हिरव्या मिरच्या चना डाळ आणि आंबाडीची भाजी कुकरला तीन सिट्यापर्यंत शिजवून घेणार आहे आहे त्यांची भाजी आहे आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे आता विस्करने भाजी घोटून घेणार आहे तुम्ही रवी वापरली तरीही चालेल मी इथे चना डाळ वापरलेली आहे आणि चना डाळ दोन तास आधी भिजवून घेतली होती तुम्ही चना डाळा ती इथे डाळ किंवा तुळडाळ सुद्धा वापरू शकतात दोन टेबलस्पून तेल गरम केलं होतं तेल इथे आपलं चांगलं गरम झालं आहे त्यात टाकत आहे हिरव्या मिरच्या ह्या भाजीमध्ये आपण फक्त हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि डाळ ह्या दुसरं काही टाकणार नाही आहे तरी पण भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी बनते त्याने चांगलं परतलं गेलेलं आहे त्यात टाकत आहे हिंग आणि जिरं लसूण ठेसून घेतलेला आहे आणि फ्राय करून घेणार आहे आता ह्या स्टेजला मी टाकणार आहे आपली शिजून घोटलेली भाजी चवीनुसार मीठ टाकणार आहे भाजी शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे इथे मीठ पेताच टाकायचं आहे आणि भाजी आपण दोन ते तीन मिनटं चांगली शिजून घेणार आहोत ही भाजी गरम गरम प्यायला सुद्धा खूप छान लागते आणि भाकरी बरोबर भाजी इथे छान आपली उकळलेली आहे आता ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही भाकरी भाताबरोबर खा किंवा सूप सारखी पिले पिली तरीही चालेल मंडई चटपट आंबाड्याची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे भाताबरोबर ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमेच किचन बघितल्याबद्दल धन्यवाद